हेलो स्टूडेंट्स, आता या व्हिडिओ मध्ये आपण काय करणार आहोत बघा. एक्झाम्पल जी आहेत ती पॅरामेट्रिक फंक्शनचीच आहेत, पण थोडी वेगळ्या पद्धतीने. आपण तशी तीन प्रकारची एक्झाम्पल बघितली. एक म्हणजे डायरेक्ट डीवाय बाय डी एक्स काढायचं, एक म्हणजे डीवाय बाय डी एक्स काढून जी टीची किंवा थीटाची व्हॅल्यू दिली असेल त्याच्यावरनं ती व्हॅल्यू डीवाय बाय डी एक्सची काढायची. त्याच्यानंतर तिसऱ्या टाईपची बघितली ती कशी आहे, शो दॅट प्रूव्ह दॅटची एक्झाम्पल आपण बघितली. आणि या चौथ्या टाईपमध्ये जी आहे ती एक्झाम्पल कशी आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन, म्हणजे त्याच पद्धतीनं फॉर्म्युला तोच आहे, फॉर्म्युला बदलणार नाही, फक्त एक्झाम्पल थोडस वेगळ्या पद्धतीनं दिलेलं असतं. बोर्डाला याही पद्धतीचे एक्झाम्पल 3 मार्काला 2 मार्काला जसं फंक्शन असेल त्या पद्धतीने विचारले जातात. बघा आता कसं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन एक फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू अनादर फंक्शन, म्हणजे आपल्याला तुम्हाला काय दिलेलं असतं, विथ ऑफ ए फंक्शन तिथे एक फंक्शन दिलेलं असतं आणि विथ रिस्पेक्ट टू मध्ये असणार आणि अनादर फंक्शन जे आहे ते पुढे दिलेलं असतं आणि त्याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायची. मग समजा एकाला यू मानलं आपण एका फंक्शनला, म्हणजे इथलं फंक्शन पहिलं, आणि दुसऱ्या फंक्शनला बी मानलं अनादर फंक्शनला. मग त्यानुसार कसं लिहिणार मी, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू अनादर फंक्शन म्हणजे जी ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, यू, आणि जी ऑफ एक्स म्हणजेच काय, व्ही. त्यानुसार कसं लिहिलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही लिहिलेलं आहे. म्हणजेच काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, यू चीच डेरिव्हेटिव्ह काढायचे, पण विथ रिस्पेक्ट टू म्हटलं की ते डीव्ही खाली येणार आहे. मग त्यानुसार डी यू बाय डी व्ही काढायचं आहे, फॉर्म्युला तोच आपला, डी यू बाय डी एक्स काढावं लागेल, डीव्ही बाय डी एक्स काढावं लागेल, आणि डीव्ही बाय डी एक्स नॉट इक्वल टू झिरो असतं. मग पहिलं एक्झाम्पल या टाईपचं आपण बघूया. बघा क्वेश्चन कसा विचारला जातो, डिफरन्शिएट ठरलेलंच असतं. या टाईपमध्ये जे एक्झाम्पल असतात सेम त्याच प्रोसिजरनं आपल्याला करायचे आहेत, फक्त एफ ऑफ एक्स कोणता आहे, जी ऑफ एक्स कोणता, एवढं तुम्हाला समजलं की बस. मग डिफरन्शिएट 5x विथ रिस्पेक्ट टू लॉग एक्स आणि त्याचा बेस काय आहे, 5, लॉग एक्स टू द बेस 5. मग बघा इथं एक्सपोनेन्शियल आहे, तिथं लॉगॅरिथमिक फंक्शन दिलेलं आहे, काही कन्वर्शन आपल्याला करायचं नाही, सरळ डेरिव्हेटिव्ह काढायचे. आता इथे एफ ऑफ एक्स म्हणजेच यू म्हणजे याला मानूया, याला व्ही मानूया, आणि त्यानुसार आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे, डी यू बाय डी व्ही काढायचं आहे का डी व्ही बाय डी यू काढायचं आहे, त्यानुसार अवलंबून असतं. पण शक्यतो करून पहिलं फंक्शन म्हणजे यूज कन्सिडर करू, लेट यू इज इक्वल टू 5x एक एक काढूया आपण. आता मग त्यानुसार डी यू बाय डी एक्स काढूया, डी यू बाय डी एक्स अगदी साधं सोपं आहे, 5x म्हणजे ए रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. त्यानुसार 5x डेरिव्हेटिव्ह काय येणार, 5x इंटू लॉग 5 झाली पहिली डेरिव्हेटिव्ह संपली आपली. आता इकडं व्ही काय आहे ते लिहूया. मी आता इथं खाली लिहिण्यापेक्षा डायरेक्ट समोरासमोर लिहिले, तुम्ही एका खाली एक सुद्धा दोन्ही फंक्शन डिनोट करू शकता. आता व्ही म्हणजे दुसरं अनादर फंक्शन घेऊया. अनादर फंक्शन काय आहे बघा, लॉग एक्स टू द बेस 5. आता हेच लॉग एक्स टू द बेस 5 आपण चेंज ऑफ बेसचा जर नियम वापरला तर व्ही इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन लॉग 5 असं येणार आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे चेंज ऑफ बेस म्हणजे आपण हा 5 हा बेस काढून टाकायचा, तो काढून टाकायचा आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये ई हा बेस घ्यायचा. मग आपण शक्यतो करून लिहित नाही ई हा बेस, पण लॉग लिहा नुसतं, त्याला एक्स एकाला जोडा आणि खाली लॉग परत एकदा लिहा आणि इथला बेस त्या लॉगला जोडा. मग आता इथं कॉन्स्टंट काय आहे बघा, 1/log 5 कॉन्स्टंट आहे. त्यानुसार आता डी व्ही बाय डी एक्स काढून घेऊ आपण. त्यातलं 1/log 5 हे आपलं बाजूला राहणार आहे आणि फक्त डेरिव्हेटिव्ह कोणाची काढणार, आपण लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. मग लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 1/x. त्यानुसार आपल्याला डी व्ही बाय डी एक्स किती मिळालं, 1/x log 5 हे काय मिळालेलं आहे, डी व्ही बाय डी एक्स मिळालेलं आहे. आता मगाशी आपण काय केलं, डी यू बाय डी एक्स काढून घेतलं, डी व्ही बाय डी एक्स काढून घेतलं. देअरफोर डी यू बाय डी व्ही काढायचं आहे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही, म्हणजेच डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स हे लिहिलं. आता याच्यानुसार डी यू बाय डी एक्स मगाशी काय काढलं होतं आपण, डी यू बाय डी एक्स 5x log 5 हे काढलं होतं, 5x डेरिव्हेटिव्ह, आणि नंतर लॉग एक्स टू द बेस 5 डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी व्ही बाय डी एक्स ही किती काढली होती, तर 1/x log 5 ही डेरिव्हेटिव्ह काढली होती आपण. आता काय होणार आहे, ते एक्स लॉग 5 वरती जाणार आणि डिवायडेड बाय फक्त 1 शिल्लक राहणार आहे. मग त्यानुसार आपलं लास्ट आन्सर काय मिळणार आहे बघा,
डीयू बाय डीव्ही इज इक्वल टू हे एक्स वरती जाणार म्हणजे एक्स इथलं 5 raised to x आहे, एक्स इंटू 5 raised to x आणि लॉग 5 वरती गेलं की काय होणार आहे, लॉग 5 ब्रॅकेट स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 1 आणि लास्ट आन्सर आपल्याला काय मिळणार आहे, डीयू बाय डीव्ही इज इक्वल टू 5 raised to x इंटू एक्स लॉग 5 ब्रॅकेट स्क्वेअर. हे आपलं डीयू बाय डीव्ही जे आहे ते इथं कम्प्लीट झालं आणि पहिलं एक्झाम्पल आपलं इथं कम्प्लीट झालं. आता दुसरं एक्झाम्पल बघा, डिफरन्शिएट म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारलं जातं, मी अशा पद्धतीने सुद्धा विचारू शकतील. डिफरन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू व्ही व्हेअर यू इज इक्वल टू, म्हणजे डायरेक्ट डिनोट केलेलंच आहे त्यांनी यू आणि व्ही आणि त्यानुसार आपल्याला फक्त ते घ्यायचं आहे. डी यू बाय डी एक्स काढायचं, डीव्ही बाय डी एक्स काढायचं आणि लास्टला डिफरन्शिएशन जे आहे ते डी यू बाय डीव्ही आपल्याला लास्टला काढायचं आहे. मग पहिले एक एक लिहून घेऊया. लेट यू इज इक्वल टू ई रेस टू 2x cos x, मग त्यानुसार डीयू बाय डी एक्स काढूया. आता इथं दोन फंक्शन दिसतात, एक एक्सपोनेन्शियल आणि एक ट्रिग्नॉमेट्रिक आहे, मल्टिप्लिकेशन आहे किंवा प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट रूल आपण वापरूया. प्रॉडक्ट रूल कसा असतो, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट किंवा यू इंटू डीव्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डीयू बाय डी एक्स. आता फर्स्ट फंक्शन इथं आहे, फर्स्ट फंक्शन आहे तसंच लिहिणार आणि डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स किती येणार आहे, मायनस साईन एक्स डायरेक्ट लिहूया आता आपण. प्लस परत दुसरं फंक्शन आहे तसंच ठेवलं कॉस एक्स. आता ई रेस टू 2x ची डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू 1 ची डेरिव्हेटिव्ह काय असते, ई रेस टू 1 असते, त्यामुळे ती डेरिव्हेटिव्ह लिहिली. पण परत वरती काय घातांकामध्ये एक्स नाही नुसतं तर 2x आहे, त्यामुळे परत सेपरेट 2x ची डेरिव्हेटिव्ह काढावी लागेल. ती किती येणार आहे, 2 येणार आहे. किती येते बघूया, त्यातनं कॉमन काढू आपण. ई रेस टू 2x कॉमन निघेल, मग ई रेस टू 2x कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहणार बघा, पॉझिटिव्हची टर्म आधी लिहू, 2 cos x मायनस साईन एक्स, हे आपल्याला डीयू बाय डी एक्स मिळालेलं आहे. असंच आपण आता काय काढूया, डीव्ही बाय डी एक्स काढू. मग व्ही लिहिते, व्ही इज इक्वल टू ई रेस टू 2x साईन एक्स. तिथं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, प्रॉडक्ट रूल वापरावं लागेल. मग प्रॉडक्ट रूल आपण वापरूया. देअरफोर डीव्ही बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू 2x, फर्स्ट फंक्शन आहे तसंच, सेकंडची डेरिव्हेटिव्ह म्हणजे साईन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉस एक्स प्लस, परत दुसरं फंक्शन आहे तसंच म्हणजे साईन एक्स आहे तसंच येणार, परत ई रेस टू 2x ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, ई रेस टू 1 ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 1 आणि परत सेपरेट 2x ची डेरिव्हेटिव्ह काढावी लागेल आपल्याला. मग ई रेस टू 2x येणार आहे आणि इंटू काय येणार, पुढं 2 येणार. यातनं ई रेस टू 2x कॉमन काढू, जे काय शिल्लक राहिले ते ब्रॅकेटमध्ये लिहूया. काय शिल्लक राहिले बघा, 2 cos x सॉरी 2 sin x प्लस कॉस एक्स, हे शिल्लक राहिलं. मग त्यानुसार आपण डीयू बाय डी एक्स काढून घेतलं, डीव्ही बाय डी एक्स काढून डीयू बाय डी एक्स आपण काढून घेतले, डीव्ही बाय डी एक्स काढून घेतले. आपल्याला काय काढायचं आहे, डिफरन्शिएट विथ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही म्हणजेच डीयू बाय डी व्ही काढायचं. मग ते लिहूया, डीयू बाय डी व्ही इज इक्वल टू डीयू बाय डी एक्स डिव्हायडेड बाय डीव्ही बाय डी एक्स, दॅट इज इक्वल टू डीयू बाय डी एक्स लिहून घेते काय आहे बघा, ई रेस टू 2x इंटू ब्रॅकेट 2 cos x मायनस साईन एक्स डिव्हायडेड बाय डीव्ही बाय डी एक्स काय येणार ते लिहूया, ई रेस टू 2x इन ब्रॅकेट 2 sin x प्लस कॉस एक्स आणि लास्ट आन्सर आपल्याला काय मिळणार आहे, हे दोन कॅन्सल होणार आणि शेवटचं जे उत्तर आहे ते इथं लिहिते मी, 2 cos x मायनस साईन एक्स अपॉन 2 sin x प्लस कॉस एक्स. हे शेवटचं आन्सर कशाचं मिळालं आपल्याला, डीयू बाय डीव्ही विचारलेलं आहे ते आन्सर मिळालेलं आहे. हे दुसरं आपलं एक्झाम्पल जे आहे ते इथं कम्प्लीट झालं. आता हे तिसरं एक्झाम्पल बघा, डिफरन्शिएट टॅन इनवर्स ए मायनस एक्स अपॉन 1 plus ax विथ रिस्पेक्ट टू साईन इनवर्स 3x minus 4x2. आता हे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये यू म्हणजे पहिलं फंक्शन आणि व्ही म्हणजे दुसरं फंक्शन, म्हणजे आपल्याला डीयू बाय डीव्ही काढायचं. मग यू पहिल्यांदा घेऊन घेऊया, डीयू बाय डी एक्स काढून घेऊया आपण. यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ए मायनस एक्स अपॉन 1 plus ax, ठीक आहे, दॅट इज इक्वल टू. आता लगेच डेरिव्हेटिव्ह काढणार नाही मी, इथं एक फॉर्म्युला आपण वापरूया ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये, तो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, इनव्हर्समध्ये वापरलेला आहे. तो फॉर्म्युला कोणता आहे मी इथं लिहिते बघा,
tan inverse x minus y upon 1 plus xy is equal to tan inverse x minus tan inverse y. हा जो फॉर्म्युला आहे तो आपण इथं वापरूया. म्हणजे इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर फक्त इथं काय होणार, इथलं निगेटिव्ह असेल तर इथं निगेटिव्ह येतं, इथं पॉझिटिव्ह असेल तर इथं पॉझिटिव्ह येतं, प्लस वरती मायनस असेल प्लस असेल, वरती प्लस असेल किंवा खाली मायनस असेल. हा फॉर्म्युला इथं वापरायचा. सेम तशीच दिसतंय का बघा, टॅन इनव्हर्स एक्स म्हणजे ए आहे, वाय म्हणजे एक्स आहे आणि इथं वन प्लस एक्स इंटू वाय. मग त्याच्यानुसार कसं येणार आहे बघा, इथं आपण कसं लिहिणार, टॅन इनव्हर्स एक्स, मग टॅन इनव्हर्स एक्स म्हणजे काय येणार, ए मायनस टॅन इनव्हर्स वाय म्हणजे काय येणार आहे, इथं एक्स येणार आहे. मग त्यानुसार किती येते बघा, हे यू आपलं तयार झालेलं आहे. मग डी यू बाय डी एक्स काढूया आपण. देअरफोर डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ए ची डेरिव्हेटिव्ह, टॅन इनव्हर्स ए हा कॉन्स्टंट आहे, एक्सची टर्म कुठंच इथं दिसत नाही, त्यामुळे हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह येणार झिरो. मायनस टॅन इनव्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह येणार वन प्लस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. मग लास्ट किती येते बघा, दॅट इज इक्वल टू मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर मिळालेला आहे. मग डी यू बाय डी एक्स आपण काढून घेतला. आता काय करूया, व्ही लिहून घेऊया. लेट व्ही इज इक्वल टू काय आहे, साईन इनव्हर्स थ्री एक्स मायनस फोर एक्स क्यू आहे. आता हे तर साईन इनव्हर्स आहे, फॉर्म्युला हा जो असतो तो टॅन इनव्हर्स असेल तर असतो, पण आपल्याला काय तो फॉर्म्युला वापरावा लागणार नाही, तर आता सबस्टिट्यूशन करावी लागेल आपल्याला. आता थ्री एक्स मायनस फोर एक्स क्यू, तुम्हाला ट्रिपल अँगल फॉर्म्युला साईन थ्री थीटाचा माहित आहे का बघा, साईन थ्री थीटाचा फॉर्म्युला जर आपण वापरला, थ्री साईन थीटा मायनस फोर साईन क्यूब थीटा, तो फॉर्म्युला म्हणजेच कशाचा आहे, ट्रिपल अँगल फॉर्म्युला आहे. मग सबस्टिट्यूशन म्हणजे साईन मध्येच करूया. इथे लिहिते मी फूट एक्स इज इक्वल टू साईन थीटा, मग थीटा म्हणजे परत आपल्याला लिहावं लागेल, एक्स जर डिनोट केलं तर परत थीटामध्ये आपल्याला कन्वर्शन करावं लागेल, थीटा इज इक्वल टू साईन इनव्हर्स एक्स. ठीक आहे, मग आता हे सबस्टिट्यूशन करूया, जिथं एक्स दिसेल तिथं साईन थीटा टाकूया आणि मग याचा वापर आपण सगळ्यात शेवटी करू. मग व्ही काय बदल होतोय, मग देअरफोर बी इज इक्वल टू साईन इनव्हर्स इन टू ब्रॅकेट थ्री एक्स म्हणजे साईन थीटा म्हणजे थ्री साईन थीटा मायनस फोर एक्स क्यूब आहे म्हणजे फोर साईन क्यूब थीटा, फोर साईन क्यूब थीटा दॅट इज इक्वल टू देअरफोर बी इज इक्वल टू साईन इनव्हर्स किती मिळणार, हा ट्रिपल अँगल फॉर्म्युला आहे साईनचा, साईन थ्री थीटा आहे. मग साईन इनव्हर्स आणि साईन हे एकमेकांचे अपोजिट असतात, त्यामुळे ते दोन्ही काय होणार, कॅन्सल होणार आणि आपल्याला व्ही काय मिळणार आहे, व्ही इज इक्वल टू थ्री थीटा. म्हणजे थ्री थीटा किती आहे, इथं आपण मगाशी डिनोट केले बघा, थीटा इज इक्वल टू साईन इनव्हर्स एक्स, हे लिहिते मी इथं थ्री साईन इनव्हर्स एक्स आहे. देअरफोर डी व्ही बाय डी एक्स काढून घेऊ, डी व्ही बाय डी एक्स काय येणार, थ्री आहे तसंच साईन इनव्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, वन अपॉन रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. इनव्हर्स फंक्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहितच आहे, मग त्याच्यानुसार डी व्ही बाय डी एक्स किती मिळालं, थ्री अपॉन रूट वन मायनस एक्स स्क्वेअर मिळालेलं आहे. मग डी यू बाय डी एक्स काढून घेतलंय, डी व्ही बाय डी एक्स काढून घेतलंय, लास्टला आपण काय काढूया, डी यू बाय डी व्ही काढूया. म्हणजेच डी यू बाय डी एक्स डिव्हायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स दॅट इज इक्वल टू, त्याच्या पुढेच लिहिते मी आता, डी यू बाय डी एक्स किती आलेलं आहे बघा, मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर, मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स काय मिळालेलं आहे, इथे काढले बघा आपण, थ्री अपॉन रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. आता इथं काही कॅन्सल होत नाही, फक्त काय होणार, डिनॉमिनेटरची टर्म न्युमरेटरमध्ये जाणार, न्युमरेटरची टर्म डिनॉमिनेटरमध्ये ती खाली येणार आहे. तर त्यानुसार लास्ट आन्सर काय येते बघा, देअरफोर डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू मायनस हे जे आहे रूट वन मायनस एक्स स्क्वेअर वरती जाणार आणि हे वनला जोडलं जाणार, तर त्यानुसार मायनस रूट वन मायनस एक्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय हे तीन डिनॉमिनेटरमधलं डिनॉमिनेटरमध्ये राहिलं आणि वन प्लस एक्स स्क्वेअर याला जोडलं जाणार, त्यामुळे थ्री इंटू वन प्लस एक्स स्क्वेअर. मग त्यानुसार आपल्याला डी यू बाय डी व्ही जे आहे ते काय मिळालं, ते आपण इथं लिहिलेलं आहे. बघा हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात येतंय का, एका ठिकाणी फॉर्म्युला वापरला, एका ठिकाणी सबस्टिट्यूशन केलं, कारण इनव्हर्समध्ये आहे तो भाग, कंपोजिट फंक्शनमध्ये नाही. कंपोजिट फंक्शनमध्ये एकात एक फॉर्म्युले फंक्शन काय झालेले असतात, चेनप्रमाणे
गुंतलेले असतात ते आपण सोडवत जातो बाहेरचं परत त्यातलं त्यातलं आतलं परत आतलं असं करत जातो आपण डेरिव्हेटिव्ह काढत जातो इन्व्हर्समध्ये सबस्टिट्यूशन हा सगळा भाग येतो तो आपण इथं बघितलेला आहे त्यानुसार हे एक्झाम्पल तिसरं जे आहे ते इथं कम्प्लीट झालं ओके बाय.